शेनगाव तालुक्यातील घुंगट पिंपरी व हिवरा गावात बंधारा बांधण्याचे काम सुरू होते. सदरचे काम निष्कृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांनी या कामासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. बघा ही बातमी. सेनगाव तालुक्यातील हिवरा व तसेच गुगुळपिंपरीतील शेतकऱ्यांची पूर्व परवानगी न घेता शेतात खोदकाम करून ठेकेदारानं अनधिकृतपणे बांधकाम मटेरियल टाकल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशी व्यथा शेतकऱ्यांनी MDTV प्रतिनिधींकडे केली. गावातील शेतकऱ्यांनी हिवळा गुगुळपिंपरा येथील बंधारा हा अतिशय निकृष्ट दर्जाचा होत असून टाकलेल्या स्लॅबच्या पट्ट्या 12 तासात काढल्या जात आहेत. त्यामुळे या कामाचा दर्जा कसा असेल या अभियंता काळबांडे यांनी शेतकऱ्यास सांगावे. अभियंता काळबांडे यांना वेळोवेळी बंधाऱ्याच्या गाईडलाईन संदर्भात व इस्टिमेट संदर्भात विचारले असता उडवाउडवीची उत्तरं त्यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. अभियंता यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी बंधारा हा निकृष्ट दर्जाचा होत असल्याबाबत मीडियाशी देखील सांगितलं आहे. त्यामुळे मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व क्वालिटी कंट्रोल यांच्यामार्फत बंधाऱ्याची पाहणी करून अभियंता काळबांडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. 15 दिवसापूर्वी झालेला बंधारा या बंधाऱ्यावरसुद्धा मटेरियल टाकण्याची कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता शेतकरी उमेश शिरसाट यांच्या शेतात अनधिकृतपणे बांधकाम साहित्य ठेकेदार टाकून गेला आहे. त्यास दूरध्वनी केले असता तो उडवडीचे व अर्वाच्य भाषा करीत आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारावर देखील कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ठेकेदाराने माझ्या शेतात मटेरियल टाकलं आहे आणि न विचारता सगळं मटेरियल टाकलेलं आहे आणि मला याच्यात भरून पेरायचा होता. ते मटेरियल टाकल्यामुळे मी भुईमुंग पेरू शकलो नाही तर त्याचं नुकसान भरपाई 50,000 तरी द्यावी. आणि 3 महिने यांना फोन करत आहो पण कोणतं बिन याच्यावर बियाणं हे घेतलं नाही, ॲक्शन घेतली नाही कोणतीच, की आज उचलतो उद्या उचलतो म्हणून आज 3 महिने झाले आणि आज तयार नाही ते उचलायले. आणि आज फोन करत आहो तर मग आराव की भाषा वापरत आहे, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. आणि हे आज पेरायची वेळ आली तरी बिन आज शेतातच सगळं मटेरियल आहे. आणि बंधारा जो केलेला आहे हे सगळा बोगस केलेला आहे. याच्यात डस्ट आणि गिट्टीच वापरलेली आहे, वाळूचा काही उपयोग केलेला नाही. आणि रुंदीकरण बी छोटं केलेलं आहे आणि शेतकऱ्याला काय फायदा होईल याचा. MDTV साठी बालाजी देशमुख, हिंगोली प्रतिनिधी.